नमस्कार, मेघाज रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मटणाचा रस्सा। तर इथं मटणाच्या रस्स्यासाठी 1 किलो मटण घेतलेलं आहे मी स्वच्छ धुवून। तर यामध्ये 1 पाव चमचा हळद घालू आणि मीठ घालू आणि हळद आणि मीठ चांगलं मटणाला लावून घेऊ। आता हळद आणि मीठ मटणाला लावून घेतलेलं आहे। आता आपण रश्श्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ। तर मसाल्यासाठी इथं मी 1 मीडियम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे। 1/2 वाटी होईल इतपत सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे। तुम्ही हवं तर खोबऱ्याचा कीससुद्धा घेऊ शकता। 2 चमचे पांढरे तीळ आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि हा मसाला आता आपण भाजून घेणार आहोत। दुसऱ्या प्लेटमध्ये 1 आल्याचा मोठा तुकडा घेतलेला आहे, साधारण 1 इंच होईल इतपत। 1/2 वाटी ओलं खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत। कोथिंबीर घेतलेली आहे थोडी। 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आता याचासुद्धा आपण मसाला तयार करून घेणार आहोत। तर सगळ्यात पहिला आता आपण मसाला भाजून घेऊ। तर एका कढईमध्ये तीळ आणि जिरं भाजून घेऊ आपण। तर बारीक गॅसवरतीच तीळ आणि जिरं भाजून घ्यायचे आहेत। तडतडायला लागले की काढून घेऊ। तर आता एका प्लेटमध्ये तीळ आणि जिरं काढून घेऊ, त्याचबरोबर आता सुकं खोबरंसुद्धा भाजून घेऊ। लालसर होई तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर हे बघू शकताय खोबऱ्याचा कलरसुद्धा आता बदललेला आहे। ते सुद्धा आता प्लेटमध्ये काढून घेऊ। त्याच कढईमध्ये 1 छोटा चमचा तेल घेऊ आणि त्यामध्ये कांदा लालसर असा भाजून घेऊ। तर कांदासुद्धा आता लालसर असा भाजून घेतलेला आहे, तोसुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊ आणि हा मसाला थोडा थंड करून मग बारीक करून घेऊ। तर आता आपण भाजून घेतलेला आहे ते आता थंड झालेला आहे, ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून आता बारीक वाटून घेऊ। तर कांदा आणि सुक्या खोबऱ्याचा मसाला तयार झालेला आहे, त्याचबरोबर आता ओल्या खोबऱ्याचा आणि कोथिंबीरचा मसाला तयार करून घेऊ। त्याच भांड्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, आल्याचं तुकडं, ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकून थोडं पाणी घालून बारीक करून घेऊ। तर हा सुद्धा आता मसाला तयार झालेला आहे। एका प्लेटमध्ये जो कांदा खोबऱ्याचा मसाला काढून घेतलेला आहे त्याच प्लेटमध्ये आता आपण हा मसाला काढून घेऊ। तर आता मसाला तयार झालेला आहे। कुकर मटणाचा रस्सा मी कुकरमध्ये करणार आहे। तर कुकरमध्ये आता 2 ते 3 मोठे चमचे तेल घेऊ आपण। तेल आता गरम झालेलं आहे। यात 1 मोठा कांदा बारीक चिरलेला घालू आता आणि कांदा चांगला लालसर तेलामध्ये परतून घेऊ। तेलात आता कांदा चांगला लालसर परतून घेतलेला आहे। यात आता 1 बारीक चिरलेला 1 मोठा टोमॅटो टाकू आणि टोमॅटोसुद्धा आता चांगला मऊ करून घेऊ। तेलामध्ये थोडीशी हळद टाकू। टोमॅटो आणि कांदा तेलामध्ये भाजून घेतलेला आहे। यात आपण जे आता हळद आणि मीठ लावून ठेवलेलं मटण आहे ते आता घालू आणि मटण चांगलं तेलामध्ये मोठ्या गॅसवरती परतून घेऊ 1-2 ते 3 मिनटं। मटण आता परतून घेतलेलं आहे 1-2 ते 3 मिनटं। हे बघू शकता आता मटणाला पाणी सुटलेलं आहे। आता बारीक गॅस करून हे पाणी चांगलं थोडं आटवून घेऊ आपण।
तर बारीक गॅसवरतीच मटण चांगलं आपण तेलात परतून घेतलेलं आहे। यात आता लाल तिखट टाकू। लाल तिखट इथं मी घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, 5 ते 6 चमचे घेतलेले आहेत। तुम्ही तुमचं कोणतंही लाल तिखट टाकू शकता। तर लाल तिखटसुद्धा आता चांगलं मिक्स करून घेऊ तेलामध्ये। तर लाल तिखट मिक्स करून घेतलेलं आहे। 1 चमचा मटण मसाला टाकू, ते तोही आता मग मिक्स करून घेऊ। आणि जो आपण आता मसाला तयार करून घेतलेला आहे तो यामध्ये घालू आणि मसाला चांगला आता परतून घेऊ तेल सुटेपर्यंत। बारीक गॅसवरतीच आपल्याला चांगलं मटण मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे। मसाल्यामध्ये मटण चांगलं आता परतून घेतलेलं आहे। यात आता पाणी टाकू। पाणी इथं गरम पाणीच टाकायचं आहे। तुम्हाला जितपत रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी वाढवू शकता। तर आता यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे। मीठ टाकू थोडं। मीठ मी पहिल्यांदाच हळद आणि मीठ मटणाला लावून ठेवलेलं, त्यामुळं मीठ इथं मी थोडंच टाकलेलं आहे चवीपुरतं। तर आता रश्याला उकळी यायला लागलेली आहे। तर कुकरचं आता झाकण लावू आणि मीडियम गॅस करून 4 शिट्ट्या कुकरच्या करून घेऊ मीडियम गॅसवरती। तर आता मी 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि गॅस बंद करून कुकर थंड करून घेतलेला आहे। आणि आता झाकण उघडू कुकरचं। तर मटणाचा रस्सा तयार झालेला आहे, बघू शकताय। पळीच्या साह्याने मिक्स करून घेऊ आता। हे बघू शकताय कटसुद्धा किती मस्त आलेला आहे, लालसर असा। मटणसुद्धा शिजलेलं आहे आता। तर आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू यामध्ये। एका बाउलमध्ये आता रस्सा काढून घेऊ। तुम्हाला जर ही मटणाच्या रस्स्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।